नमस्कार सर, आज आपण ह्या कार्यक्रमाला जॉईन झालात त्याबद्दल आपल्याला कसं वाटतंय आणि कोणामार्फत आपल्याला ही माहिती मिळाली? आजचा हा जो कार्यक्रम आहे महाराष्ट्र कॉटन असोसिएशनच्या माध्यमातून जी काही कॉन्फरन्स आयोजित केलेली आहे, या कार्यक्रमाची माहिती आम्हाला कॉटन गुरु महापीओ फेडरेशनच्या माध्यमातून माहिती मिळाली आणि मग या कार्यक्रमाला आम्ही इथे आलो. इथे आल्याच्या नंतर आम्ही जो कार्यक्रमामध्ये जी काही कॉटनच्या बाबतीमध्ये जे काही चालतं आहे, मार्केटिंग कसं होतं, त्याच्यानंतर काय कॉटनच्या समस्या काय आहेत आणि कॉटनच्या मध्ये संधी काय आहे आणि काय केलं पाहिजे समस्या सोडवण्यासाठी, याची बऱ्यापैकी माहिती या कॉन्फरन्सच्या माध्यमातून झाली. फ्युचर काय आहे हे कळालं, आपण काय करू शकतो एक शेतकरी उत्पादक कंपनी म्हणून आणि एक इंडिव्हिज्युअल शेतकरी म्हणून, आपण याच्यामध्ये आपल्याला काय संधी आहे याचा थोडा अभ्यास झाल्यामुळं नक्कीच येत्या काळामध्ये फ्युचरमध्ये आम्हाला या ज्ञानाचा फायदा होईल आणि जी काही संधी आहे या संधीचा आम्ही सोनं करण्याचा प्रयत्न करू. आणि इथे आल्यामुळं जे काही कॉटनमधले ब्रोकर आहेत, जे मिलर आहेत, प्रोसेसर, त्याच्यानंतर इथं जे काही टेक्सटाईल इंडस्ट्री आहे त्याचेसुद्धा प्रतिनिधी आले होते, त्यांचेही मतं ऐकता आली आणि देशाची परिस्थिती, विदेशातलं परिस्थिती आणि असलेली संधी या बाबतीत संधीचं सोनं कसं करता येईल या संदर्भामध्ये आमच्याही डोक्यात काही संकल्पना आलेल्या आहेत, त्या राबवण्यासाठी येणाऱ्या फ्युचरमध्ये आम्ही नक्कीच शेतकरी बांधवांच्या माध्यमातून सहकार्यातून आम्ही काहीतरी याच्यातून नक्कीच रस्ता काढून शेतकऱ्यांचं जे काही नुकसान होतं आहे, आज जर बघितलं तर कापूस उत्पादक शेतकरी हा जास्त आत्महत्याग्रस्त झालेला आहे आणि हा आत्महत्या करण्याचं जे प्रमाण कापूस उत्पादकामध्ये जे वाढलं त्याचं जे कारण आहेत ते इथं आम्हाला बघायला मिळाली. कारण वाढलेला उत्पादन खर्च, घटलेलं उत्पादन आणि निसर्गाचं जे काही बदललेला समतोल, याच्यातून जे काही समस्या निर्माण झाली आहेत आणि या समस्यामुळं जे काही घटना घडत आहेत तर त्याच्यावर काय सोल्युशन आहे याच्यावर नक्कीच आपण याच्यातून भविष्यामध्ये मार्ग काढू एवढं या निमित्तानं वाटतं. या कार्यक्रमाला आम्हाला बोलवल्याबद्दल कॉटन गुरु महाफेडरेशनचे आम्ही मनापासून आभार मानतो. आणि आपल्याला कॉटन गुरुकडून काय अपेक्षा आहे? कॉटन गुरुच्या माध्यमातून जे काही आता आम्हाला कापूस उत्पादनाच्या बाबतीमध्ये, कापसाच्या प्रक्रियेच्या बाबतीमध्ये जे काही वेबिनारच्या माध्यमातून थेट भेटून जे काही माहिती मिळत आहे, यापुढेही अशी जर माहिती मिळाली तर जो उत्पादक आहे, कापसाचा उत्पादक आहे, या कापूस उत्पादकाला प्रक्रिया उद्योजक बनून थेट तो कापूस विकण्याच्या ऐवजी तो गठाण कसा विकेल, इथपर्यंत कॉटन गुरुच्या माध्यमातून आम्हाला नॉलेज मिळालेलं आहे. आणि फ्युचरमध्ये आणि दुसरी गोष्ट अशी आहे की कॉटन हा आपण होल्ड नाही करू शकत, कारण तिला स्टोरेज करण्याचा प्रॉब्लेम आहे कापसाला. आणि ते जर गठांमध्ये आपण जर गठाण बनवले आणि त्याला जर स्टोरेज केलं तर त्याच्या वखारपावती लोनही आपण घेऊ शकतो. इतर कम्युनिटीमध्ये जसं लोन मिळतं तसं इथंसुद्धा गठांवर लोन मिळतं आणि हे लोन घेऊन आपण जे काही तेजीमंदीचं आहे तेजीचाही फायदा नक्कीच घेऊ शकतो आणि शेतकऱ्यांना बेनिफिट मिळवून देऊ शकतो. हे आणि कॉटन गुरुच्या माध्यमातून ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला साध्य होतात. येत्या काळामध्ये विषमुक्त कापसाच्या बाबतीमध्ये, जे काही जमिनीच्या सुधारण्याच्या बाबतीमध्ये जे काही कॉटन गुरुनं पाऊल टाकलेलं आहे आणि जे काही आता आम्हाला डेमो पण दिलेले आहेत, हे डेमो त्याच्यानंतर या माध्यमातून आम्हाला वेगवेगळ्या आता ज्या काही पुढच्या प्रक्रिया आहेत, एवढंच काय तर कापसावर इंडस्ट्री कशी उभं करता येईल याच्या संदर्भामध्ये कॉटन गुरु आम्हाला आमची करंगळी धरावी आणि करंगळी धरून जसं आता चालू आहे त्याच पद्धतीनं त्यांनी जागतिक आम्हाला परिस्थितीचा अभ्यास देऊन जर मदत केली तर नक्कीच कापूस उत्पादक जो आत्महत्याग्रस्त आहे तो उत्पादक आत्महत्याग्रस्त न होता तोच एक उद्योजक म्हणून उभा राहील आणि नवीन एक ऊर्जा त्याच्यामध्ये निर्माण होईल आणि त्याची आर्थिक प्रगती नक्की होईल. एवढं या निमित्तानं मी आशा व्यक्त करतो आणि कॉटन गुरु नक्कीच सहकार्य करेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद सर आपली प्रतिक्रिया दिल्याबद्दल.